इबेरियन लांडगा ही राखाडी लांडग्याची एक उपप्रजाती आहे, जी इबेरियन द्वीपकल्पाच्या वायव्येस राहतात, ज्यामध्ये स्पेन आणि पोर्तुगाल यांचा समावेश आहे. यांचा नैसर्गिक अधिवास जंगले, पर्वत आणि गवताळ प्रदेश आहे. राखाडी लांडग्यांच्या इतर उपप्रजातींच्या तुलनेत हे लांडगे तुलनेने लहान आहेत. यांच्या खांद्यांची उंची 70 ते 80 सेंटीमीटर आहे आणि वजन महिलांसाठी 30 किलो आणि पुरुषांसाठी 40 किलो आहे. त्यांची उंची कमी असूनही ते आश्चर्यकारकपणे चपळ आणि मजबूत पायांनी खूप वेगाने धावण्यास सक्षम आहेत आणि खडबडीत भूभाग सहजतेने पार करतात. हे कधी कधी तासी 50 किलोमीटर वेगाने धावू शकतात. ते प्रामुख्याने निशाचर शिकारी आहेत, जे हरिण, रानडुक्कर, ससे आणि इतर लहान सस्तन प्राण्यांसह विविध प्रकारचे शिकार खातात. परंतु ते सामान्यतः मानवी संवादापासून दूर जातात आणि नैसर्गिकरित्या लोकांबद्दल आक्रमक नसतात. हे लांडगे मानवांसाठी काही विशिष्ट परिस्थितीत धोकादायक ठरू शकतात. जर त्यांना धोका वाटत असेल किंवा त्यांच्या प्रदेशावर आक्रमण होत असेल तर ते हल्ला करू शकतात. महिला इबेरियन लांडगे एका वेळी 6 शावकांना जन्म देऊ शकते. त्यांची भयंकर प्रतिष्ठा असूनही इबेरियन लांडगा प्रत्यक्षात पर्यावरणाचा एक महत्त्वाचा भाग आहे आणि निसर्गाचा समतोल राखण्यात आणि इतर प्राण्यांची लोकसंख्या नियंत्रित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो. सध्याच्या इबेरियन लांडग्यांची लोकसंख्या सुमारे 2500 आहे. परंतु बिवरो नदीच्या वर अवैध शिकार आणि कायदेशीर शिकार या दोन्हीमुळे त्यांना धोका आहे. इबेरियन लांडगे बंदिवासात 20 वर्षांपर्यंत जगू शकतात.